वीडियो पाहायला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा। भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान कथित रामसेतूच्या अस्तित्वाचे स्पष्ट पुरावे अद्यापही सापडले नाहीत अशी माहिती केंद्र सरकारने राज्यसभेत दिली आहे। हरियाणाचे अपक्ष खासदार कार्तिकेय शर्मा यांनी राज्यसभेमध्ये भारताच्या इतिहासाबद्दल प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यावरती उत्तर देताना केंद्रीय मंत्री जितेंद्र शर्मा यांनी ही माहिती दिली आहे। रामसेतूला 18,000 वर्षांचा इतिहास असून तो रामसेतू 48 किलोमीटर लांबीचा असल्याचा दावा होतो। समुद्रामध्ये काही दगड दिसून आले, त्या दगडांची एक आकृती असल्याचं सांगत समुद्रामध्ये काही बेटे आणि चुनखडीसारख्या गोष्टी सुद्धा सापडल्याचं शर्मा यांनी आपल्या उत्तरामध्ये म्हटलंय। पण तरी सुद्धा रामसेतूचं खरं रूप तिथे आहे की नाही हे सांगणं कठीण आहे असं मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलंय। दरम्यान रामसेतूच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी सुद्धा मोदी सरकारवरती हल्लाबोल केला। सेतू हा भाजपचा एकेकाळी प्रचाराचा मुद्दा होता, आता काय झालं? नाही, पण त्या रामसेतूच्या अस्तित्वासाठीच अनेकदा आंदोलनं केलेली आहेत भारतीय जनता पक्षानं, संघपरिवारानं। मग अचानक अस्तित्व नष्ट कसं झालं? उद्या हे म्हणतील प्रभू श्रीरामाचं अस्तित्व नाही, आमची लढाई फक्त मंदिरासाठी होती, राजकीय होती, रामसेतूचं अस्तित्व नव्हतं, तर रामायणातल्या या कथा या दंतकथा होत्या का? प्रभू श्रीरामानं जो रामसेतू बांधला वानरांच्या मदतीनं, त्याच्यावरती भाष्य करावं। रामसेतूच्या अस्तित्वावर कोणीही प्रश्नचिन्ह निर्माण करणार नाही आणि केंद्र सरकार आज असणारं अशा पद्धतीने ॲफिडेव्हिट देग असं मला वाटत नाही। हे ॲफिडेव्हिट मागच्या सरकारने दिलं होते, करा।